नमस्कार। तर या क्षणाची शेतकरी मित्रांसाठी सर्वात महत्त्वाची बातमी, ताजी बातमी, उद्या जे काही जिल्ह्यात ढगफुटीसारखा पाऊस होणार आहे, अत्यंत जोरदार स्वरूपाचा पाऊस असणार आहे। सर्वांना विनंती करतो, या ठिकाणी जे आपण जर बघितलं तर जे आहे जळगाव या भागात बघा तुम्ही, या ठिकाणी तुम्हाला मी सॅटेलाइट इमेजमध्ये दाखवत आहोत, जळगाव नाशिकच्या काही भागात खूप जोरदार पाऊस पडणार आहे। यानंतर मालेगावच्या काही भागात ढगफुटीसारखा पाऊस पडू शकतो। यानंतर सोलापूरमध्ये सुद्धा जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे, अत्यंत मुसळधार स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी पडणार आहे। सोलापूर, त्यानंतर धाराशिव, त्यानंतर बीडच्या काही भागातसुद्धा जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे। यानंतर नांदेड लातूरच्यासुद्धा भागात पाऊस पडणार आहे। ठाणे पालघरमध्ये सुद्धा चांगला पाऊस असणार आहे। पुण्यामध्ये सुद्धा पाऊस असणार आहे। एकंदरीत जर बघितलं तर जे आहे कोल्हापूरच्यासुद्धा काही भागात पाऊस पडणार आहे। सोलापूरच्या काही भागात अत्यंत जोरदार पाऊस पडणार आहे, याची सर्वांनी नोंद घ्यावी। बीडमध्ये सुद्धा चांगला पाऊस पडणार आहे। छत्रपती संभाजीनगर अहमदनगरमध्ये सुद्धा चांगला पाऊस पडणार आहे, याची सर्वांनी नोंद घ्यावी। यानंतर अकोला अमरावती वाशिम नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोलीमध्ये सुद्धा हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो। यानंतर बाकीच्या भागातसुद्धा जे हलका ते मध्यम पाऊस आपल्याला जे अधूनमधून पाहायला मिळणार आहे, अत्यंत जोरदार स्वरूपाचा पाऊस जे आहे या ठिकाणी पडणार आहे, याची सर्वांनी नोंद घ्यावी। खास करून जे आहे नाशिकसह जळगाव छत्रपती संभाजीनगर अहमदनगर सोलापूर सातारा सांगली नांदेड या भागात जे आहे तुफानी पावसाचे संकेत आहे, जोरदार पाऊस या भागात जे आहे पडणार आहे, याची सर्व मित्रांनी नोंद घ्यावी। धन्यवाद।